मी वयाच्या 13 वर्षापासून हे जोगतपण करतोय. कुणाच्यात मान आहे? बापाईपाशी गेलं बापाईजवळ बसून घेतो की बाईपाशी गेलं बाई बसून घेत्या? कोणचा मान आम्हाला? कोणची पद आहे? रात्री विचार करायचं, गप बसायचं, रात्री विचार करायचं, गप बसायचं, सकाळी उठायचं, जोगा मागायचं, पोटाला खायचं, हेच. अगदी मला आनंदी आनंद वाटतोय. आजपर्यंत ज्यांना आपल्या हक्कासाठी लढावं लागलं, समाजानं नेहमीच ज्यांना हिणवलं, ज्यांना आपल्यापासून नेहमीच समाजाने लांब ठेवलं, त्या तृतीय पंथीयांसाठी कोल्हापूरचा आजचा दिवस सोन्याचाच म्हणावा लागेल. कारण राज्यात प्रथमच कोल्हापूरच्या हुपरी नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी तृतीय पंथीयांची निवड करण्यात आली आहे. विधवा प्रथा बंदीचा क्रांतिकारक निर्णय घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने राज्यासमोर आदर्श घालून दिला, पण आता दुसरा ऐतिहासिक निर्णय घेऊन पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्हा जगात भारी ठरलाय. तृतीय पंथीयांना समाजात सन्मानानं राहता यावं यासाठी इतर व्यक्तींप्रमाणे त्यांनाही सन्मानानं जगता यावं, तसंच मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यातच आता राजकारणातही तृतीय पंथीयांना स्थान देऊन कोल्हापुरातील हुपरी नगर परिषदेनं राज्यासमोर एक आदर्श घालून दिलाय. हुपरी नगर परिषदेनं एका तृतीय पंथीयाला स्वीकृत नगरसेवक बनवलं असून तातोबा बाबूराव हांडे उर्फ देवाई असं त्यांचं नाव. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात तातोबा हांडे यांच्या रूपानं प्रथमच तृतीय पंथीयास प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान आमदार प्रकाश आवाडे प्रणित कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीने मिळवून दिलाय. माझं नाव तातोबा बाबूराव हांडे हुपरी. मी वयाच्या 13 वर्षापासून हे जोगतपण करतोय. आत्तापर्यंत देवाची सेवा चाकरी करत राहिलो. आत्तापर्यंत सगळं देव माझं भगत हे जागरण हे जोगवा हा सगळा मागत राहिला. पण विचार केला मनाला, देवा काय जन्मात हे अर्थ आहे? कुणाच्यात मान आहे? बापाईपाशी गेलं बापाईजवळ बसून घेतो की बाईपाशी गेलं बाई बसून घेत्या? कोणचा मान आम्हाला? कोणची पद आहे? कुठलीच पद नाही आहे. रात्री विचार करायचं, गप बसायचं, रात्री विचार करायचं, गप बसायचं, सकाळी उठायचं, जोगा मागायचं, पोटाला खायचं, हेच. कशी काय राहुल साहेबांच्यामुळं, प्रकाश अण्णांच्यामुळं हे मला पद मिळालं. अगदी मला आनंदी आनंद वाटतोय. असंच कायमस्वरूपी राहुल साहेबांनी प्रकाश अण्णांनी पुरासंग धरावं, या हृदयात गाठ मारून ठेवावी अशी त्यांना आमची दयामय आली. अशी कायमस्वरूपी दयामय आली. जसं राहुल साहेबांनी प्रकाशन दयामय आली, तर सरकारला पण दयामय आली पाहिजे. सरकारनं कुठंतरी आमचं आम्हाला मान मंतुक दिला पाहिजे. आम्हाला एखादं पिंचिल चालू केलं पाहिजे, घरकुल मंजूर करून दिलं पाहिजे. जागाने जागा कुठंतरी सरकारनं मनावर घेतलं पाहिजे. आणि आता जरा आज ही पद मिळाल्यापासून खूप खूप रंगणात आणि आनंद नाही, एवढा आनंद मावा लागला आहे. आता कुठेतरी माणसात बसलोय, आता कुठं मला मान मिळाला, आता कुठं सन्मान मिळाला आहे, आता कुठं माझ्या जन्माचं स्वार्थ झालं असं राहुल साहेबांच्यामुळं आणि प्रकाश अण्णांच्यामुळं आता वाटते. मला अगदी आनंदी आनंद वाटतो. ताराराणी आघाडीचे तत्कालीन स्वीकृत नगरसेवक प्रकाश बावचे यांनी पदाचा कालावधी पूर्ण झाल्यावर राजीनामा दिल्यामुळे या पदावर निवड होण्यासाठी शुक्रवारी नगर परिषद सभागृहात खास सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री महावीर गाठ होत्या. आवाडे गटातर्फे या पदावर आपली निवड व्हावी यासाठी अनेक जण इच्छुक असताना ताराराणीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी इतर इच्छुकांची नावं बाजूला करत संपूर्ण परिसरात ज्यांना देव आई म्हणून ओळखलं जातं ते तातोबा हांडे यांच्या नावास पसंती दर्शवून राज्यातील हा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर कोल्हापुरातील हा ऐतिहासिक निर्णय याबाबत देखील तुमचं मत काय हे देखील आमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतसाठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य तानाजी घोरपडे यांच्यासह मी दुर्वा दळवी. असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत कोल्हापूर फेसबुक पेजला नक्की लाईक आणि फॉलो करा.